बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. एक पोस्ट करत बाबा सिद्दीकींनी ही माहिती दिली आहे. काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या असं सुद्धा सिद्दीकी यांचं वक्तव्य या पार्श्वभूमीवर समोर येत आहे. आताची एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे राजीनामा देतील याबाबत चर्चा सुरू होती. अनेक तर्कवितर्क निघत होते आणि आज एक पोस्ट करत त्यांनी याबाबत खुलासा केलाय. सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलाय. काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात असं सिद्दीकी यांचं वक्तव्य या पार्श्वभूमीवर समोर आलंय. तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचा प्रतिनिधी ओमकार यांच्याकडून. ओमकार, बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. याआधी सुद्धा याबाबत अनेक चर्चा होताना दिसत होत्या, वाद प्रतिवाद होताना दिसत होते. अगदी खरं, मागच्या वेळी ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक लागली होती त्याचवेळी बाबा सिद्दीकींनी मुंबईतून त्यांना राज्यसभेवर जाण्यासंदर्भात मागणी केली होती, मात्र ती पूर्ण नाही झाली. त्यानंतर सुद्धा बाबा सिद्दीकी अनेक वर्ष नाराज होते, अखेर त्यांच्या नाराजीचं रूपांतर या संपूर्ण राजीनाम्यात झालंय. त्यांनी आता जी एक पोस्ट टाकली त्यामध्ये महत्वाचं म्हटलंय ते म्हणजे काही गोष्टींबद्दल वाच्यता ते करणार नाहीयेत, आणि दुसरं म्हणजे जवळपास 48 वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम केलं आहे, ही जर्नी म्हणजे हा प्रवास अखेर या ठिकाणी थांबलेला आहे. पुढचा प्रवास जो काय असेल तो सगळ्यांना संगनमताने आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन केला जाईल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलंय. अर्थात अल्पसंख्याक चेहरा राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात अजित पवारांच्या गटात सध्या चर्चा सुरू आहे, तो चेहरा बाबा सिद्दीकींचाच असेल का हे सुद्धा लवकरच क्लिअर होईल. जी, अधिक अपडेट ओमकार तुमच्याकडनं घेत राहणार आहोत, पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. एक पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या असं सिद्दीकी यांचं वक्तव्य या पार्श्वभूमीवर समोर आलंय. तर बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. मुंबईमधील काँग्रेसचे मोठे मुस्लिम नेते अशी त्यांची ओळख आहे. बाबा सिद्दीकी बांद्रा पश्चिम मतदारसंघातून 3 वेळा आमदार होते. साली सिद्दीकी यांचे पुत्र जिशान सिद्दीकी बांद्रा पूर्वेतून आमदार झाले. बांद्रा पूर्व आणि पश्चिम दोन्ही विधानसभा मतदारसंघात सिद्दीकींची ताकद आहे. तर बांद्रा पूर्व आणि पश्चिम दोन्ही विधानसभेत महापालिकेचे 12 ते 15 वॉर्ड आहेत आणि तिथे सुद्धा त्यांची ताकद आहे. मतदारसंघातील मुस्लिम, दलित, मागासवर्गीय, ख्रिश्चनांचा, सिद्दीकींचा प्रभाव त्यांच्यावर आहे. बांद्रा परिसरात सेलिब्रिटींमध्येही सिद्दीकींचा दबदबा आहे. लोकसभेसाठी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात बांद्रा हे महत्वाचं आहे. 2014 साली वांद्रे पश्चिमेतून आशिष शेलार यांच्याकडून बाबा सिद्दीकी हे पराभव झाले होते. 2017 पासून बाबा सिद्दीकी ईडीच्या रडारवर आहेत. एसआरए घोटाळ्यात 2017 साली सिद्दीकींवर छापे टाकण्यात आले. 2018 साली सिद्दीकी यांची 462 कोटींची संपत्ती ही जप्त करण्यात आली. तर राजीनामा देताना बाबा सिद्दीकी यांनी काय नेमकं ट्विट केलंय जाणून घेऊया. मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षाचा हा एक अविस्मरणीय प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार अशी एक पोस्ट बाबा सिद्दीकी यांची समोर आली आहे.